नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करता हे मावळ वार्ता। पवयात खडकी येथील घरफोडी प्रकरणाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय। लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन, तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय। आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय। आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय। प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे। शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा। बातमीत आपलं स्वागत। घरफोडी करून दागिने आणि चारचाकी गाडी घेऊन फरार झालेल्या अट्टल दरोडेखोराला स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आलं। दरोडेखोरावर विविध पोलीस ठाण्यात 30 अधिक गुन्ह्यांची नोंद आहे। खडकी येथे एका घरात घरफोडी करून काही दरोडेखोर दागिने आणि ॲस्टोर MH 12 DU 8001 या क्रमांकाची गाडी घेऊन लोणावळ्याकडे फरार झाल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांना मिळाली। GPS लोकेशननुसार गाडी नांगरगाव औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीपुढे उभी असल्याचे आढळून आले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडी तळ हडपसर येथील 19 रणजित सिंग टाक नावाच्या दरोडेखोरास अटक करण्यात आली। याबाबत अधिक माहिती देताना लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल मावळताशी बोलताना म्हणाले, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस आयुक्तालय पुणे येथील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत परवा रात्री 3-4 लोकांनी घरफोडी 7-8 घर फोडून त्या ठिकाणची काही चोरी केली होती। तसेच त्या एका घरातील चावी घेऊन त्यांची तिथली MG Hector गाडी चोरून नेली होती। त्यांनी सदर MG Hector GPS त्याचे लोकेशन हे नांगरगाव लोणावळा येथे आल्याने आम्हाला त्याचे समजल्यानंतर आम्ही सदर ठिकाणचे स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने सदर गाडीचा शोध घेतला। गाडी मिळवून आली व थोडा वेळ त्या गाडीवर पाळत ठेवली असता तिथे ते चोरी ज्यांनी चोरून आणली होती त्याच्यातील 2-3 लोक तिथे आले। ते आल्यानंतर त्याला आम्ही स्थानिक पब्लिकच्या मदतीने एकाच पकडले व बाकी 2-3 पळून गेलेले आहेत। अशा प्रकारे सदरचे जे तिथं गुन्हा करून गाडी वगैरे आणली होती, मुद्देमाल आणला होता, तो मुद्देमाल आम्ही रिकवर करून ताब्यात घेऊन तो रितसर खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात आरोपीने मुद्देमाल दिलेला आहे। ही होती खडकी येथील घरफोडी प्रकरणाची सविस्तर बातमी। तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।